नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण दिग्विजय वाणाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर दिग्विजय हा वाण बागायतीसाठी पण चांगलं उत्पादन देणारा वाण आहे आणि जिरायतीमध्ये सुद्धा उत्पादन चांगला देणारा वाण आहे। हा वाण जो आहे साधारण 110 ते 115 दिवसात परिपक्व होणारा हा वाण आहे। जो आहे तो पिवळसर कलर आहे आणि बागायतीमध्ये साधारण 40 ते 45 सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर आणि दोन बियामधलं 10 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवून आपण पेरणीजी करू शकता किंवा टोकन पद्धतीने सुद्धा लागवड करू शकता। आणि जिरायतीसाठी हे जी पेरणी जी आहे साधारण 30 ते 35 सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर ठेवून आणि बियातलं अंतर जे आहे ते 10 सेंटीमीटर ठेवून पेरणी करू शकता। ह्याच्याबरोबर तुम्ही 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल हे खत देखील पेरू शकता। आणि पक्षी थांबावे आणि पुढं संभाव्य जो आळ्याचा अटॅक होणार असतो तर अशासाठी या हरभऱ्याबरोबर ज्वारी किंवा मका टाकून हे जे देखील आपल्याला त्याच्याबरोबर मिक्स करून टाकणं गरजेचं आहे। जेणेकरून काय नैसर्गिक पद्धतीनं पक्षी थांबे तयार होतील आणि त्याच्यावरती चिमण्या पाखरं येऊन बसून नैसर्गिकरित्या आळ्यांचा नायनाट करतील। ह्याच्यासाठी हे करणं गरजेचं देखील आहे। फुटवे चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर चांगल्या पद्धतीनं होतं आणि ह्याचं ॲव्हरेज जे आहे ते साधारण बागायतीमध्ये 15 क्विंटल ते 16 क्विंटलपर्यंत इतकं आपल्याला बघायला मिळतं आणि जिरायतमध्ये साधारण 9 ते 10 क्विंटलपर्यंत आपल्याला ह्याचं ॲव्हरेज बघायला मिळतं। आणि ह्याची शिफारस जी आहे ते 10 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत ह्याची शिफारस आहे। परंतु काय शेतकरी ऊस असेल कापूस असेल तर हे पिकं काढून साधारण 15 डिसेंबरपर्यंत लागवड करत असतात तर उशिरा लागवडीसाठी सुद्धा हा वाण उपयुक्त असा आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार आहे। उशिरा लागवड केली तरी देखील 10 ते 12 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आपल्याला आरामशीर देणारा हा वाण आहे। तर अशा पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं तर आपल्याला साधारणपणे लवकर लागवड केली तर 15 क्विंटलपर्यंत ह्याचं ॲव्हरेज बघायला भेटू शकतं 10 ते 15 क्विंटल। आणि लेट जर पेरणी असेल तर तुम्हाला 10 ते 12 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज या वाणाचं बघायला मिळेल। तर तुम्हाला कोणचा वाण तुमच्या इथं पेरणी करता हे कमेंटमध्ये सांगा आणि उत्पादन किती क्विंटलचं मिळतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।